नमस्कार, अकाउंटिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण आहोत जैन हिल्स या ठिकाणी. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मेळावा लावण्यात आलेला आहे. आणि इथं एक लक्ष केंद्रित करणारं एक वाक्य लिहिलेलं आहे, द फ्युचर ऑफ फार्मिंग. फ्युचर फार्मिंग म्हणजे आता आपण बघत आहोत की इथं हा ग्लास लावलेला आहे आणि ग्लासच्या आत फार्मिंग केलेली आहे, म्हणजे शेती केलेली आहे. शेती करण्याची जी टेक्निक आहे ती टँक स्वरूपामध्ये असेल, ट्रे स्वरूपामध्ये असेल, आणि सर्वीकडून पॅक बन, म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा याच्यावर असर होणार नाही. इथं जर आपल्याला उष्णता पाहिजे असेल, टेम्परेचर पाहिजे असेल, तर तुम्ही सोलर लॅम्प लावू शकता, टंगस्टन लाईट लावू शकता आणि सूर्याचा जो इफेक्ट आहे तो करू शकता. तसंच या ठिकाणी जे स्प्रिंकलर लावलेलं आहे त्यानुसार आपण पाण्याची व्यवस्था देखील करू शकतो, म्हणजे पाहिजे त्या प्रेशरने पाणी, पाहिजे त्या प्रेशरने टेम्परेचर, आणि या ठिकाणी आपल्याला शेती करता येईल. आणि ही जी घोषवाक्य या ठिकाणी आपण पाहतोय की द फ्युचर ऑफ फार्मिंग, तर ती गोष्ट या ठिकाणी सत्य दिसते की भविष्यामध्ये या फार्मिंगच तुम्हाला करावी लागणार आहे. कारण जागेचा तुटवडा होऊन जाईल, मॅन पॉवरचा तुटवडा होऊन जाईल, आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉल्युशन वाढेल, पब्लिक वाढेल, जनसंख्या वाढेल. आणि एवढ्या मोठ्या जनसंख्येला जर फूड अवेलेबल करायचं असेल आणि चांगल्या पद्धतीनं करायचं असेल आणि कमी जागेमध्ये करायचं असेल तर या फ्युचर प्लॅनिंगशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. या पद्धतीचं जे प्लॅनिंग आहे ते जळगावमध्ये जैन हिल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. आज बऱ्यापैकी पूर्ण भारतातून या ठिकाणी फार्मर आलेले आहेत आणि ते बघतायत. बऱ्यापैकी बऱ्याच लोकांसाठी ही नवीनच गोष्ट आहे. मात्र आजच जर तुम्ही सुरुवात केली, आजच आपण सुधारलात, आजच आपण फ्युचर प्लॅनिंग केलं, तर आपण एक खरोखर महासत्ता बनू शकतोय आणि आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतोय आणि आपण फार्मिंग जे आहे ते टिकून ठेवू शकतो. सर, या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी या ठिकाणी पॅक आहे, इथं टंगस्टन लाईट आहेत आणि पाहिजे तसं पाणी पण या ठिकाणी आपल्याला सोडता येऊ शकतं. आणि एक मस्त वाक्य लिहिलेलं आहे की फ्युचर प्लॅनिंग म्हणजे भविष्यामध्ये अशी शेती करण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि असं आपल्याला का वाटतं? फ्युचर फार्मिंग हा कन्सेप्ट असा आहे की दिवसेंदिवस तुम्हाला माहीत आहे की जमिनीची उपलब्धता कमी होत आहे, पर हेड लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी होत आहे, पोल्युशन वाढत आहे आणि उपजाऊ जमीन जी आहे तीसुद्धा कमी होत आहे. त्यामुळे आपल्याला हा त्याच्यावरचा पर्याय आहे, म्हणजे जमीन विरहित मातीविरहित शेती, मतलब मिट्टी अलावा खेती, ये इसका कन्सेप्ट आहे. या ये है भविष्य की खेती. जैसे की जमीन कम होते जा रही है दिन ब दिन, उपजाऊ जमीन भी कम होते जा रही है, तो खेती कैसे करेंगे? तो ये बिना मिट्टी की खेती है, इसको कहते हैं हाइड्रोपोनिक. सीधा हम रूट्स को, मतलब उसको रूट्स को सीधा पानी और मिनरल्स जो ये न्यूट्रिएंट्स वो सप्लाई करते हैं. इसमें मिट्टी नहीं है कहीं पे भी. तो इसका बेनिफिट क्या है? मिट्टी नहीं है तो आपको इंसेक्टिसाइड, पेस्टिसाइड या हर्बिसाइड कुछ भी इसकी ज़रूरत नहीं पड़ेगी. ये इसका कंसेप्ट है, ये भविष्य की खेती का डेमोन्स्ट्रेशन है. सर, ऐसा लगता है कि आपको जैसे अभी फार्मर जो है, अपनी बहुत से फार्मर ऐसे जो अपनी खेती बेच रहे हैं, कंस्ट्रक्शन डेवलप कर रहे हैं, बराबर है, तो ऐसा हो सकता है भविष्य में कि जो घर बनाएगा उसके टेरेस पे ही वो उसको खेती करनी पड़ेगी? यही कंसेप्ट है. वहाँ पे आप देख सकते हैं टेरेस गार्डन का भी डेमो लगाया हुआ, टेरेस पे आप खेती कर सकते हैं. या ठिकाणी आपण बघतोय व्हर्टिकल फार्मिंग, म्हणजे जर आपलं चांगलं घर असेल तर आपण टेरेसवर करू शकतो, आपल्या गार्डनमध्ये करू शकतो, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त प्रोडक्शन मला वाटतं या ठिकाणी आपल्याला करता येईल. तर नेमकं सिस्टीम काय आणि ते कशा पद्धतीने करता येईल आपल्याला? तर आपल्या इथं जे व्हर्टिकल फार्मिंग हे सेक्शन आहे याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे स्ट्रक्चर्स रेडी केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता समोर की समोर व्हर्टिकल फार्मिंगचं एक स्ट्रक्चर रेडी केलं आहे, जे आपण भविष्यामध्ये होणारी जी शेती आहे मातीविना शेती म्हणतो आपण, ठीक आहे, तर भविष्यात जमिनीच नाही राहिल्यात तर ठीक आहे, तर मग आम्ही आपण कमीत कमी जागेमध्ये असे स्ट्रक्चर रेडी करून शेतकरी बांधव आपले शेती करू शकतील. म्हणजे भविष्यात कसं आहे, जमिनीच नाही राहिल्या तर मग असे स्ट्रक्चर रेडी करून तुम्ही बघू शकता. ट्रेजमध्ये आपण भाजीपाला वगैरे लागवड केलेली आहे, लेट्यूस वगैरे, पालक, असे भाजी पिकांची लागवड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे ते रोटेट पद्धतीने आपण प्रत्येकी त्याला रोटेट करतोय. प्रत्येक मीनिंग काय काय गरज? रोटेट म्हणजे फिरण्याची गरज याची अशी आहे की वरून आपण जे फनेल आणि फॉगर सिस्टीम आहे, ठीक आहे, आणि पाईप्स लावलेले आहेत, त्याच्या थ्रू आपण पाणी आणि न्यूट्रियंट्स प्रत्येक ट्रेमध्ये, म्हणजे प्रत्येक 10 सेकंदाने, ठीक आहे,
तर ते देत असतो आणि प्रकाशही मिळायला हवा म्हणून पार लॅम्प आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता टेरेस गार्डन पद्धती. टेरेस गार्डन पद्धतीमध्ये तुम्ही जे आहे त्याच्या ट्रेजमध्ये आपण खाली पाणी म्हणजे ॲड केलेलं आहे, पाणी आणि ट्रेज फक्त पाणी. आणि वरती जी लागवड केली त्याच्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केलेला आहे, तर कोकोपीटचा वापर आणि पाण्याचा वापर करून आपण हे प्लांट्स ग्रो करतो आहे. त्याच्यानंतर भविष्यातलं सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट म्हणजे LED एरोफोनिक. सूर्यप्रकाशाचा वापर न करता आपण तुम्ही बघू शकता समोर की LED लाईट्सचा वापर करून तुम्ही जी आपण भाजी पीकवर्गीय जी आहेत म्हणजे पालक झाली, पार्सले झाले, या प्रकारची पिकं आपण घेतो आहे आणि त्यामध्ये जे ग्रो करतायत विदाऊट सनलाईट ग्रो करतायत सूर्यप्रकाशाचा वापर न करतात. कसं आहे सध्या क्लायमेट कंट्रोल आपल्या हातात नसतं, कधी ऊन असतं कधी पाऊस येतो, तर मग जर पाऊस ऊन नाही पडलं किंवा सनलाईट नसलं तर पिकांची खराबी होते. तुम्ही बघू शकतात जर पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर अन्नच निर्माण होणार नाही, तर त्याच्यावर ऑप्शन म्हणून आपण LED लाईट्सचा वापर करतो. म्हणजे कसं आहे कमी प्रकाशात ग्रो पण चांगलं होतं आणि त्याच्यानंतर जे म्हणजे त्याची वाढ होण्याची क्षमता आहे ते तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी. हे 24 तास राहील का लाईट? हो, त्याला 24 तास देतो आपण, म्हणजे काही वेळ बंदही असू शकते, आपण त्याच्यावर रिसर्च करतोय. ठीक आहे.